नाशिक महापालिकेला तब्बल 6 महिन्यांनी पूर्ण वेळ आयुक्त मिळालेत. लोकसभा निवडणूक काळात आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांना निवडणूक आयोगानं पदावरून हटवलं होतं. तेव्हापासून नाशिक महानगरपालिकेचं आयुक्तपद रिक्त होतं. आघाडी सरकार मनसेची कोंडी करण्यासाठी आयुक्त नेमत नसल्याची ओरड सत्ताधारी वारंवार करत होते. 8 दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महापालिकेला आयुक्त देण्याची मागणी केली होती. भाजप सरकार सत्तेत आल्या आल्या महापालिकेचा वनवास मिटलाय, कुंभमेळ्याच्या कामांना प्राधान्य देणार असल्याची माहिती गिडाम यांनी दिली. महापालिकेला आर्थिक डबघाईतून वर काढून आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचं मोठं आव्हान नवीन आयुक्तांसमोर आहे. कुंभमेळ्याला आता 8 महिने राहिलेत. कुंभमेळ्यापेक्षा मोठी प्रायोरिटी आता राहू शकत नाही. डे टू डे जी कामं आहेत ती आहेतच, ती करूच राहू आम्ही. आणि एक नंबरची प्रायोरिटी कुंभमेळ्याच्या दृष्टीने जे काही प्रिपरेशन करायचं आहे ते माझं निश्चित असणार आहे. त्यासाठी रिव्ह्यू घेऊन आपण कामाचा प्रोग्रेस योग्य राहिल्याचा प्रयत्न करू. आणि मग रुटीन जे प्रशासनामध्ये जे काही बदल वाटतात ते त्या त्या डिपार्टमेंटचा आढावा घेतल्यानंतर माझ्या लक्षात येईल, त्या पद्धतीने मी करेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.